नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. बिर्ला कॉलेज रोड वेदांत हॉटेल समोर पॅराडाईस बिल्डिंगच्या खाली असलेले रायझिंग हॉटेलला आग लागली होती. तेथील स्थानिक नागरिक व शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख यांनी तातडीने फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना फोन लावून पोलीस यंत्रणा फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्यास त्यांना यश आले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, पण यात हॉटेल मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या ठिकाणी मी धनलक्ष दुसऱ्यामध्ये राहतो, मागच्याच बाजूमध्ये, आणि घरामध्ये बसलो होतो माझ्या वयस्कर आईसोबत. आणि त्या ठिकाणी अचानक दूर 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 काळा काळा पट झाला, म्हणून ताबडतोब बाहेर आलो. मी आमच्या पडतो या ठिकाणचे आमचे शिवसेनेचे उपसरप्रमुख आहेत अभि पाटील साहेब, त्यांना फोन केला. त्याचं अगोदर उभे होते या ठिकाणी, आणि माहिती पडलं की रायझिंगमध्ये प्रचंड आग लागलेली आहे. आणि आतमध्ये त्या ठिकाणी सिलेंडर होते, बरं त्यांचे फायर एक्स्टिंग्विशरचे जे सिलेंडर आहेत ते सुद्धा काम करून मी त्याच्याने प्रयत्न केला, लोकांनी हाताने पाणी विझवायचा प्रयत्न केला, तेवढ्यामध्ये पोलिसांच्या गाड्या आणि फायर ब्रिगेड येऊन गेले. या ठिकाणी आज जर ही आटोक्यात जर आली नसती तर वरती जे रहिवासी राहत आहेत, जे 85 वर्षाची म्हातारी आहे, पॅरालिसिस झालेली बाई आहे, तिचा जीव गुदमरत होता, तोडणकण म्हणून व्यक्ती आहे, त्यांचा जीव गुदमर, त्यांना आम्ही उचलून खाली घातलं. भावसार म्हणून आहेत वयस्कर व्यक्ती, त्यांना आम्ही खाली घातलं. आणि गेली अनेक वर्षे या ठिकाणी पॅराडाईज आहे बाजूला, आणि या ठिकाणी रायझिंग चालू आहे, इलिगल कामं जगतात, ह्याला कोणी पाहिजे? हा जो रोड आहे, हा रोड रोजच्या रोज संध्याकाळी ट्रॅफिकने भरलेला असतो, फक्त एक गाडी जरी एवढा असतो आणि बाकी सगळ्या त्या गाड्या फोर व्हीलर किंवा तुमच्या टू व्हीलर किंवा उभे असतात. आणि मग आमच्या सोसायटीमध्ये जायला पण आम्हाला टर्न मारत नाही, तेव्हा मग एखाद्या माणसाला बोलून बोलवतो, तो गाड्या बाजूला करतो आणि मग आम्हाला तुम्ही जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जे गॅस तंदूर वगैरे आहे त्याचं दूर डायरेक्ट आमच्या लोकांच्या घरामध्ये येतो आहे, आणि सर्वस्वी या ठिकाणी लोकांच्या आयुष्याचा खेळखोंड उभा होतो आहे. तर मुळात मी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखांना विचारतो की महानगरपालिकेची जी नोटीस आहे किंवा महानगरपालिकेची जी तरतूद आहे की प्रत्येक हॉटेल किंवा प्रत्येक दुकानदार यांच्यामध्ये फायर सेफ्टीचं एक साधन या हॉटेलमध्ये पाहिजे, किंवा तो कपड्याचं दुकान असेल किंवा काही असेल तर तिथं फायर सेफ्टी ही असणं गरजेचं आहे, पण असं काही फायर सेफ्टी या ठिकाणी आढळून येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने जी आग आग लागलेली आहे ती ज्या कारणाने लागली आहे त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे, आणि पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारे जे हॉटेल्स आहेत, चायनीजचे हे धाबे आहेत, जे अनधिकृतपणे धंदा करतायत, ज्या इनलिगलपणे कामं करून ठेवलेले आहेत, अशा सगळ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि लोकांच्या जीवाशी खेळणं हे कदापि आम्ही सहन करणार नाही. शेवटी महापालिका, पोलीस प्रशासन आणि जे संबंधित डिपार्टमेंट आहेत यांनी तातडीने अशा सगळ्या जे काय आग भडकण्याची जर ही रात्री आग लागली असती तर कदाचित बिल्डिंगचे बरेचसे नागरिकांची मोठी जीवितहानी झाली असती. या ठिकाणी दोन्ही हॉटेलला पॅराडाईज असेल किंवा चायनीज असेल किंवा घरातले सिलेंडर असतील हे सगळे ब्लास्ट झाले असते, आणि मोठ्या प्रमाणामध्ये रात्री ही घटना घडली असती, आणि याला जबाबदार सर्वस्वी जी मंडळी आहे तीच त्याला जबाबदार राहिली असती. आज ही भले आम्ही तातडीने बाजूला शाखा आहे शिवसेनेची, 5व्या मिनिटाला आम्ही डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करून इथं बोलवल्यामुळे तातडीने ते फायर आणि बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या, म्हणून ही आग आटोक्यात आलेली आहे. परंतु अशा प्रकारची आगीमुळे येणाऱ्या काळामध्ये नुसता हा एकच विषय नाही आहे तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या इनलिगल सुरू आहेत, त्याच्यावर तातडीने प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि नागरिकांचा जीवाशी खेळ केला नाही पाहिजे, हीच मागणी आमची. धन्यवाद. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे त्याच्या नियम आहेत, फूड डिपार्टमेंटचे नियम आहेत, पोलीस प्रशासनाचे नियम आहेत, महापालिकेचे काही नियम आहेत, या सगळ्या नियमाला धरून काम झालं पाहिजे. इथे नरेंद्र पाटील साहेब जे सिनियर पी आय ढोले साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ही सगळी मंडळी योग्य ती कारवाई तातडीने करतील. महापालिकेच्या डिपार्टमेंटला आम्ही कळवलेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी अधिकारी पोलीस वर्ग पूर्ण कळवतील, आणि त्या पद्धतीने जी काय नियमातली कारवाई आहे ती कारवाई लोकांच्या जीवाशी जो खेळ चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, हीच आम्ही आमच्यातर्फे प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करू. तर या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.